आपण आपल्या आयुष्यात कुटुंबाची गरज म्हणून काही निर्णय घेत असतो, ती गरज काय हे ज्याचं त्याला माहिती असतं. मुलांच्या मानसिक शारीरिक विकासासाठी 5 वर्ष तरी आईनी बाळासोबत राहायला हवं हा मोठ्यांचा सल्ला मी ऐकला. पण त्यावेळी हे माहिती नव्हतं की 5 वर्षाचा ब्रेक हा करिअरसाठी फारच मोठा ब्रेक असतो. नंतर काही कारणांमुळे करिअरमध्ये स्टेप बॅक करायचा निर्णय घेतला. पण एवढ्या मोठ्या कष्टाने मानेवर खडा ठेवून जे वैद्यकशास्त्राचं आहारशास्त्राचं ज्ञान मिळालं त्याचा मी माझ्या करिअरसाठी तर जाऊ दे, पण ॲटलीस्ट लोकांच्या गरजेसाठी सुद्धा काहीच उपयोग करू शकत नाही ही बोच मनात कायम होती. DIMT याच्यावर माझा विश्वास आहे. आणि मग आपल्या या ज्ञानाचा लोकांना फायदा व्हावा म्हणून व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली. एक एक व्हिडिओ बनवणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग जॉब होता. एकतर विषयाचा रिसर्च करायचा हे तर अवघड नव्हतं, अभ्यासाची तर सवयच आहे. म्हणून रिसर्च करून इंग्लिशमधलं लोकांना समजेल अशा सोप्या सरळ भाषेत ट्रान्सलेट करायचं हे काम मी सहजरित्या केलं. पण मोठा प्रॉब्लेम असा होता की मला व्हिडिओ एडिटिंग येत नव्हतं. पण हे जिकिरीचं हे कष्टाचं काम सोपं करण्यासाठी माझ्या मदतीला माझा नवरा आणि माझी मुलं माझ्यासोबत उभी राहिली आणि मी या दिव्यातनं पार पडले. मी एडिटिंग शिकले आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि आता रिझल्ट तुमच्या समोर आहे. एवढ्या मोठ्या फळाची अपेक्षा कधीच केली नव्हती, पण तुमचं प्रेम मला इथपर्यंत घेऊन आलं. यात अनेक लोकांनी कमेंटमध्ये मला खूप खूप आशीर्वाद दिले, त्यांचे मी खूप आभारी आहे. अशीच तुमची सेवा माझ्याकडनं घडत राहो ही देवाजवळ प्रार्थना.